तर मित्रांनो इथं आपण बघत आहे तर तर मित्रांनो या सुपर नेपियर गवताची लागण करून 2 महिने पूर्ण झालेले आहेत। आणि मित्रांनो हा चारा शेळ्यांसाठी आणि मोठ्या जनावरांसाठी सुद्धा खूप चांगला चारा आहे आणि हा चारा शेळ्या आणि जनावरे सुद्धा खूप आवडीने खातात। आणि मित्रांनो त्या चाऱ्याला थोडी सुद्धा कोस नाही, तर इथे तुम्ही बघत आहे तर मित्रांनो या चाऱ्याला थोडी सुद्धा कोस नाही। आणि मित्रांनो हा चारा 2 महिन्यामध्ये शेळ्यांना घालण्यासाठी हा चारा आलेला आहे। तर मित्रांनो आता हा चारा आपण कापून शेळ्यांना घालू शकतो आणि फक्त 2 महिन्यामध्ये हा 5 ते 6 फूट चारा आलेला आहे। तर या सुपर नेपियर गवताची वाढ मित्रांनो खूप फास्ट वाढ आहे। आणि मित्रांनो तुम्ही जर हा सुपर नेपियर गवताची जर लागवड केली तर मित्रांनो तुम्हाला बरोबर 2 महिन्यामध्ये हा चारा शेळ्यांना घालायला येईल। तर मित्रांनो याची छाटणी ही कापणी या सुपर नेपियर गवताची कापणी ही दर 2 महिन्याला याची कापणी होते। आणि मित्रांनो जर तुम्ही एकदा हा चारा लावला तर तुम्ही सुपर नेपियर गवताची जर लागण केली तर सलग 5 वर्ष मित्रांनो टेन्शन नाही, फक्त आपण कापून पाणी द्यायचे आहे आणि आपण थोडा थोडा युरिया टाकत जायचे आहे। तर मित्रांनो तर इथे तुम्ही बघत आहे 1/2 एकर सुपर नेपियर लागवड केलेली आहे। तर मित्रांनो तुम्ही याची लागवड करताना तुम्ही सरी सोडून लागवड करू शकता आणि यामध्ये लागवड करताना मित्रांनो एक एक कांडी काढून लावायची असते, जी निबार झालेली कांडी असते ती काढून आपण लावायची आहे। आणि मित्रांनो यामध्ये अंतर जे आहे ते 1.5 ते 2 फुटावर अंतर ठेवायचे आहे। तर मित्रांनो इथं तुम्ही बघत आहे 1.5 ते 2 फूट अंतर आहे। तर मित्रांनो हे जे लावलेलं आहे सारं सोडून लावलेलं आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे शेळ्यांसाठी चारा लावू शकता, शेळ्यांचा हा आवडता चारा आहे। मित्रांनो हा चारा फक्त आणि फक्त 2 महिन्यामध्ये शेळ्यांना घालायला येतो। तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।